पत्राचा मरियला संदेश प्रभुच्या दूताने मरियला संदेश दिला आणि मी नमकृपा पूर्ण मरिये प्रभु तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर आमेन. पहा मी प्रभुची दासी आहे तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमोकृपा पूर्ण मरिये प्रभु तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमोकृपा पूर्ण मरिये प्रभु तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देव माते आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभु तुझ्या पुत्राचा देहधारणाचा संदेश दूताने आम्हाला दिला त्याच्या दुःखसहनाच्या व कृसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो आमेन. प्रवेश गीत गीत क्रमांक 14 गीत क्रमांक 14 भक्तीची आज ही सुमने घेऊन मी आलो तुझी आपाळी आज प्रभु मी धन्य धन्य झालो प्रभु मी धन्य धन्य झालो. शब्द हे माझे आज पुरे सुते तुझी गाण्या प्रभु तुझी कृपा असो तुझी माया तुझ्या कृपेचा याज करो मी दारी तुझ्या आलो दारी तुझ्या आलो प्रभु मी धन्य धन्य झालो प्रभु मी धन्य धन्य झालो. आजच्या मिसाचे हेतू पुढील प्रमाणे. स्वर्गवासी डॉमिनिका डायगो गोन्साल्विस यांच्या आत्म्यासाठी, स्वर्गवासी विन्सेंट पीटर तुस्कानो यांच्या आत्म्यासाठी, स्वर्गवासी फादर रेमंड तुस्कानो यांच्या आत्म्यासाठी, स्वर्गवासी नेल्सन मॅथ्यू लोबो यांच्या आत्म्यासाठी, गावडे कुटुंबातील मृत व्यक्तींच्या आत्म्यासाठी, तसेच जे आज वाढदिवस साजरा करीत आहेत त्यांच्यासाठी व आपल्या सर्वांच्या हेतूसाठी ही मिसा बलिदान आपण अर्पण करत आहोत. पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, परमेश्वर हा विश्वासू आहे आणि म्हणूनच तो आपल्या भक्तांना अनाथ सोडत नाही, तो आपल्याला अधर्म शिकवत नाही, तर सातत्याने तो आपणा सगळ्यांना विश्वासू राहण्यासाठी व चांगले कृत्य करण्यासाठी प्रेरित करत असतो. आणि म्हणूनच या पवित्र मिसा बलिदानात सहभागी होण्यासाठी आपण सर्वजण पात्र ठरावेत यासाठी आपण आपल्या अंतकरणाची झडती घेऊया. मी विश्वासामध्ये वाढलेलो आहे का? माझ्या हातून चांगले सत्कृत्य घडत आहेत का? आणि ज्या ज्या वेळेला आपण परमेश्वराचा गौरव करण्यासाठी कमी पडलेलो आहोत त्याबद्दल त्या परमेश्वराकडे, त्या दयाधनाकडे आपण क्षमेची याचना करूया. सर्वजण एकत्र सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की
कल्पनाने शब्दाने कृत्याने वहेगैने मी फार पापे केलेले आहे, माझा फार मोठा अपराध। मृत कुमारी पवित्र मरिया सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा। सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करू, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालीन जीवनाकडे नेवो, आमीन। आपण प्रार्थना करूया। हे ज्ञानाच्या व प्रेमदानाच्या प्रभू, हे सर्व चांगुलपणाच्या उगमा, तुझ्या दिव्य सत्याची ओळख करून देण्यासाठी व तुझ्या शांतीच्या मार्गाने वाटचाल करण्यास आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याला पाठव। ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्वकाळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो, आमीन। आजचे पहिले वाचन एक राजे ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन। काही दिवसांनी ओहोळ आटून गेला, कारण त्या दिवसा देशात पर्जन्यवृष्टी झाली नाही। तेव्हा त्यास परमेश्वराचे असे वचन प्राप्त झाले, चल शिदोनातील साफरत नगरात जाऊन राहा, पहा तुझे पोषण करण्याची तेथल्या एका विधवेस मी आज्ञा केली आहे। त्याप्रमाणे तो साफरत येथे गेला। नगराच्या वेशीजवळ तो आला तेव्हा एक विधवा स्त्रीला काटक्या गोळा करताना त्याने पाहिले। तिला हाक मारून तो म्हणाला, मला एका पात्रात प्यावयास थोडेसे पाणी घेऊन ये। ती पाणी आणावयास आत जात असता त्याने तिला आणखी हाक मारून सांगितले, आपल्या हाती एक भाकरीचा तुकडा माझ्यासाठी घेऊन ये। ती म्हणाली, तुमचा देव परमेश्वर ह्याच्या जीविताची शपथ, माझ्याजवळ भाकर मुळीच नाही, मुठभर मडक्यात पीठ आणि कुपीत थोडेसे तेल
एवढे मात्र आहे। मी दोन काटक्या जमा करत आहे, मग मी घरी जाऊन माझ्यासाठी आणि माझ्या आपल्या मुलासाठी ते तयार करीन। ते आम्ही खाऊ आणि मग मरू। एलिया तिला म्हणाला, भिऊ नको, तू जा आणि म्हणतेस त्याप्रमाणे कर, पण त्यापूर्वी माझ्यासाठी एक लहानशी भाकर भाजून आण, नंतर आपल्यासाठी आणि आपल्या मुलासाठी भाज। कारण इस्रायलचा देव परमेश्वर म्हणतो, परमेश्वर पृथ्वीवर पर्जन्यवृष्टी करील, त्या दिवसापर्यंत तुझे पिठाचे मडके रिकामे होणार नाही आणि तेलाची कुपी आटणार नाही। तिने जाऊन एलियाच्या सांगण्याप्रमाणे केले। तो ती आणि तिचे कुटुंब याचा त्यावर पुष्कळ दिवस निर्वाह झाला। परमेश्वर एलियाच्या द्वारे जे वचन बोलला त्याप्रमाणे तिचे ते पिठाचे मडके रिकामी झाले नाही आणि तेलाची कुपीही आटली नाही। हा प्रभूचा शब्द आहे। वाला धन्यवाद। प्रतिता स्तोत्र। आपला प्रतिसाद, हे परमेश्वरा तू आपले मुख तेज आपल्या आम्हावर पाड। हे परमेश्वरा तू आपले मुख तेज आम्हावर पाड। हे माझ्या न्यायदाता देवा, मी तुझा धावा करतो तेव्हा माझे ऐक। मला तू पेचातून मोकळे केले आहेस, माझ्यावर कृपा कर, माझी प्रार्थना ऐक। अहो मनुष्यानो, माझ्या गौरवाची अप्रतिष्ठा कोठवर चालणार? तुम्हाला निरर्थक गोष्टी कोठवर आवडणार? तुम्ही लबाडीची कास कोठवर धरणार? प्रतिसाद, हे परमेश्वरा तू आपले मुख तेज आम्हावर पाड। तरी हे ध्यानात ठेवा की परमेश्वराने आपणासाठी भक्तिमान मनुष्य निवडून काढला आहे। मी परमेश्वराचा धावा करीन तेव्हा तो माझे ऐकेल। त्याची भीती बाळगा, पाप करू नका। अंथरुणावर पडल्या पडल्या मनाशी विचार करा, स्तब्ध रहा। प्रतिसाद, हे परमेश्वरा तू आपले मुख तेज आम्हावर पाड। आमचे कल्याण कोण करील असे म्हणणारे पुष्कळ आहेत। हे परमेश्वरा तू आपले मुख तेज आम्हावर पाड। धान्याची आणि द्राक्षरसाची समृद्धी झाली म्हणजे लोकात जो आनंद होतो त्यापेक्षा अधिक आनंद तू माझ्या मनात उत्पन्न केला आहेस। प्रतिसाद, हे परमेश्वरा तू आपले मुख तेज आम्हावर पाड। जय घोष। Hallelujah, 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 hallelujah. आजा मन में मेरे भर जा, आजा मन में मेरे भर जा। हालेलुया 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 हालेलुया, हालेलुया 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 हालेलुया। प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। संत मत्तय लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन। हे प्रभु तुझा गौरव असो। येशूने आपल्या शिष्यास म्हटले, तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, पण जर मिठाचा खारटपणाच गेला तर तो खारटपणा त्याला कशाने आणता येईल? पुढे ते बाहेर फेकले जाऊन माणसांच्या पायाखाली तुडविल्या जाण्यापलीकडे त्याचा कसलाच उपयोग नाही। तुम्ही जगाचा प्रकाश आहात,
डोंगरावर वसलेले नगर लपू शकत नाही, दिवा लावून मापाखाली ठेवत नसतात, दिवटणीवर ठेवतात, म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो. त्याचप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांपुढे असा पडू द्या की त्यांनी तुमचे सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचा गौरव करावा. प्रभू ख्रिस्ताचे शुभ वर्तमान. हे ख्रिस्त, तुझी स्तुती असो. तुझ्या पिठाचे मडके रिकामी होणार नाहीत आणि तेलाची कुपी आटणार नाही. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, सिदोनातील सारफत नगरातील ही विधवा स्त्री, हिच्या जीवनात दुःख होतं, वादळ होतं, गोंधळ होता, जीवनाशी कसं संघर्ष करावं या त्या विचारात होती. आणि अशा परिस्थितीमध्ये एलिया संदेष्टा तिला सांगतो की मला खाव्यास दे. आणि अशा परिस्थितीमध्ये ती देवावर विश्वास ठेवते आणि ती एलिया संदेष्टाला खावयास देते. एलिया संदेष्टा तिला आशीर्वाद देतो. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, जेव्हा एखादी व्यक्ती दुःखामध्ये असते, जी व्यक्ती दुःखातून जात असते, ती दुःखाला समजत असते, तेव्हाच ती इतरांच्या दुःखामध्ये सहभागी होऊ शकते आणि त्यामुळेच परमेश्वराचा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये निर्माण होऊ शकतो. यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दुःखातून जात असताना आपल्याला विश्वासूपणा राखणे फार गरजेचं आहे. As long as you are faithful servant, as long as you are faithful traveler, God is your provider and protector. जोपर्यंत आपण विश्वासू आहोत, जोपर्यंत आपण विश्वासाची धाव घेतलेली आहे, तोपर्यंत परमेश्वर हा सदैव आपल्या सगळ्यांचा रक्षण करता आणि सांभाळ करता आहे. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभ वर्तमानामध्ये आपल्याला सांगत आहेत की तुमचा जो गुणधर्म आहे तो सोडू नका. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला या धरतीचे मीठ आणि या जगाचा प्रकाश संबोधलेला आहे. या लॉकडाऊनमध्ये, या कोविड-19 मध्ये जे लोक दुःखामध्ये आहेत, संघर्ष करत आहेत, अशा लोकांच्या जीवनामध्ये मीठ आणण्यासाठी आणि प्रकाश आणण्यासाठी अनेक माणसं प्रयत्न करत आहेत. अशा लोकांची आपण वाहवा आणि वाखाणणी करणे फार गरजेचं आहे, कारण येथे आपल्याला परमेश्वराचा प्रकाश चांगुलपणा दिसत आहे. पण त्या जोडीला अनेक स्वार्थी वृत्तीची माणसं देखील दिसत आहेत, जेथे अनेक लोकांना लुबडलं जात आहे. ते औषधाच्या नावाखाली असो की हॉस्पिटलच्या नावाखाली असो, परंतु अशा परिस्थितीमध्ये, दयनीय अवस्थेमध्ये असताना एकमेकांना सहकार्य करणे आणि परमेश्वराची प्रवृत्ती आणि वृत्ती ही आपण प्रकट करणे फार गरजेचं आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मीठ हे आपल्या जीवनामध्ये चव आणते. मीठ हे औषध आहे जे आपल्या जीवनामध्ये जतन करते. प्रकाश आपला जीवनातला अंधार दूर करतो आणि त्याचप्रमाणे आपल्याला वाट दाखवतो. आपल्या जीवनामध्ये ही वाट प्रकाशाची असावी, आपल्या जीवनामध्ये हा विश्वास सदैव आपल्याला राखता यावा, म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना करूया. आणि जे दुःखात आहेत, जे वादळ वाऱ्यामध्ये अडकलेले आहेत, जे संघर्ष करत आहेत, अशांना आपल्या दुःख, आपण स्वतः दुःखात असताना देखील मदत करण्याची प्रेरणा परमेश्वराकडून मिळावी आणि प्रभूचा प्रकाश सातत्याने आपल्या जीवनातील कार्याद्वारे आपल्याला प्रकट करता यावा, म्हणून आपण प्रार्थना करूया. अर्पण गीत. दाखरस रोटी वरदो मी
विनती प्रभु सुन लो, स्वीकार लो भगवन उपहार है दिल की ममता, स्वीकार लो भगवन। बंधु भगिनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य वावे म्हणून आपण प्रार्थना करूया। आपल्या आपल्या अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभु स्वीकार करू व त्या नावाचे गुणगान व गौरव होऊ, त्याच्या नावाचे गुणगान गौरव होऊ, आमच्या व त्याच्या ख्रिस्त सभेचे कल्याण हो। हे प्रभु, आमच्या सेवा कार्यावर कृपा दृष्टी ठेव। आम्ही आणलेल्या दानांचा स्वीकार कर। आमच्या मनात ख्रिस्ती प्रेम भावना वाढवण्यास सहाय्य कर। ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभु ख्रिस्ताद्वारे करतो, आमेन। प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा, तुमचे अंतकरण प्रभु कढे लावा, आम्ही ते लावले आहे। प्रभु आमचा परमेश्वर याचे आभार मानूया, ते योग्य वरास्त आहे। हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे। प्रेम भावनेमुळे तू मानवाला उत्पन्न केलीस, न्याय भावनेमुळे तू त्याला शिक्षेस पात्र ठरवलीस, परंतु दया भावनेमुळे आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तू त्याचे तारण केलीस। त्याच्याद्वारे स्वर्गातील सर्व दूत व गायकवृंद तुझी आराधना करतात व तुझी स्तुती गातात। त्यांच्या गोड सुरात आमचे मधुसूळ मिसळून आम्ही तुझे आनंदाने गुणगान गातो। जय जयकार करा प्रभुचा जयकार, जय जयकार करा प्रभुचा जयकार। स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवे अखंड भरली आहेत, परम स्वर्ग जय जयकार, परम स्वर्ग जय जयकार करा प्रभुचा जयकार, जय जयकार करा प्रभुचा जयकार। प्रभु तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस। हे दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येऊ। हे दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनोत। स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल। भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवाच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा। श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया। ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल। प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो। तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो। ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो।
प्रभो सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरु स्वामी फ्रान्सिस, महागुरु स्वामी फेलिक्स व इतर सर्व महागुरु धर्मगुरु यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणांतून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरियम, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतास आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई, पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमीन. प्रभू येशूच्या शब्दात परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्या क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस व वाईटापासून आम्हाला सोडो. हे प्रभू सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुण्य येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे, कारण राज्याधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो, म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नीतिजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमीन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणारे देवाचे कोकृ पहा. या कोकराच्या भोजनात बोलवण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभू तुम्हाला स्वीकार करण्यास कमी योग्य नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तर
तरी निधन आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आपण प्रार्थना करूया. देव प्रीती आहे व जो प्रीतीने वागतो तो देवा ठाई व देव त्याच्या ठाई राहतो. हे प्रभु, तुझ्या आरोग्यदायी प्रेमाने आम्हाला पापापासून मागे फिरव. तुझ्याकडे जाणाऱ्या मार्गावर आमची पावले वळव. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूयात. कोरोना विषाणूमुळे बाधित झालेल्या लोकांसाठी प्रार्थना. हे सर्व सामर्थ्य व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना विषाणूमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेल्या प्रार्थना दयेने ऐक. करोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ह्या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आम्ही तुझ्याकडे करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणेद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलदृप्तीसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. पवित्र आत्म्याचा नोवेना. हे सर्व शक्तिमान पित्या, आमच्या निर्मात्या तुझ्या पुत्राद्वारे तू पाठविलेल्या पवित्र आत्म्याच्या सान्निध्यात व सहवासात ख्रिस्त सभा आजही जिवंत आहे. विश्वाच्या प्रारंभी तुझा पवित्र आत्मा जलाशयावर तळपत होता. पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताने भयभीत व अस्वस्थ झालेल्या प्रेषितांवर फुंकर घालीत म्हटली, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार करा. पेंटेकॉच्या शुभदिनी पवित्र आत्म्याचा वर्षाव प्रेषितांवर झाला. विखुरलेले प्रेषित एक झाले व ख्रिस्त सभेस आरंभ झाला. खऱ्या अर्थाने ख्रिस्त सभा साकारली व आकारली. त्याच पवित्र आत्म्याला आमचे हे देऊळ समर्पित केले आहे. हे पवित्र आत्म्या, तू आमचा सांभाळकर्ता सहाय्यकर्ता व आश्रयदाता आहेस. तुझ्या कृपेचा वर्षाव या नोवेनाच्या भक्तीत
सहभागी होणाऱ्या प्रत्येक श्रद्धावंतांवर कर, आमेन. आपल्या मनातील हेतूंसाठी प्रार्थना करूया. बाळाची अपेक्षा करणाऱ्या विवाहित दाम्पत्यासाठी, हेतूपेटीमध्ये ज्या दाम्पत्याची नावे आहेत त्यांच्यासाठी, सुखरूप बाळंतपणासाठी, तसेच वधूवरांच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी प्रार्थना करूया. आशीर्वादाची प्रार्थना. हे परमेश्वरा, बाप्तिस्मा साक्रामेंताद्वारे आम्हाला देण्यात आलेल्या पवित्र आत्म्याच्या योगाने देवाच्या प्रेमाचा वर्षाव आमच्या हृदयात झाला आहे. त्याच प्रेमाद्वारे, पवित्र आत्म्याच्या कृपेने, सामर्थ्याने व शक्तीने आम्ही आमच्या धर्मग्रामात, गाव परिवारात व कुटुंबात पुनरुत्थित ख्रिस्ताचे जिवंत चिन्ह बनावेत. तसेच आम्ही सेवाभावी, परोपकारी व श्रद्धावान जीवन जगावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. मिशन कार्यासाठी आम्ही स्वतःला वाहून घ्यावे. प्रभू येशूचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा नेटाने प्रयत्न करावा म्हणून पवित्र आत्म्याकडून आम्हाला प्रेरणा व स्फूर्ती लाभो. ज्ञानाचा, समंजसपणाचा, मसलतीचा, धीराचा, विद्येचा, भक्तीचा आणि ईश्वरी भयाचा आत्मा आम्हाला प्रदान कर. हे परमेश्वरा, तू पवित्र आत्म्याचे दिव्य ज्ञानाने श्रद्धावंतांची हृदये प्रकाशित करतोस. त्याच पवित्र आत्म्याच्या कृपेने आमच्या मनात सदाचरणाची आवड निर्माण कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताच्या नावाने करीतो, आमेन. हे पवित्र आत्म्या, आमचे नूतनीकरण कर. अंतिम गीत, गीत क्रमांक 295, गीत क्रमांक 295. प्रणाम पवित्र आत्म्या, ही जणी